नमस्कार, मी सागर जोशी. टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूरच्या कॉलेजमध्ये शाहू महाराजांचा प्रचार सुरू असल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आलेला आहे. कॉलेजमधील शिक्षकांना शाहू महाराजांच्या प्रचारासाठी सक्ती केली जात असल्याचा आरोप देखील महायुतीकडून करण्यात आला आहे. महायुतीचे पदाधिकारी जाब विचारण्यासाठी न्यू कॉलेजमध्ये आता दाखल झालेले आहेत. मी तुम्हाला एवढं सांगतो की या महाविद्यालयातला एकही सेवक आमचा या कुठल्याही प्रक्रियेमध्ये. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. भूषण, शाहू महाराजांचा प्रचार कॉलेजमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मार्फत केला जातोय असा आरोप महायुतीचा आहे. नक्कीच, कोल्हापुरातील लोकसभेचं वातावरण चांगलंच तापताना पाहायला मिळतंय. आरोप प्रत्यारोप देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. कोल्हापूरमध्ये प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग जे न्यू कॉलेज आहे, त्या न्यू कॉलेजच्या शिक्षकांकडून शाहू महाराजांच्या प्रचाराची सक्ती केली जात असल्याचा आरोप महायुतीकडून केला जातो. इतकंच नाही तर त्यांना काही फॉर्म दिले गेलेले आहेत. ते फॉर्म त्यांनी 20 नातेवाईकांकडून भरायचे आहेत आणि हे भरून घेतलेले फॉर्म संस्थेकडे जमा करण्याची सक्ती देखील केल्याचा आरोप जो आहे तो महायुतीकडून केला जातोय. आणि याचाच जाब विचारण्यासाठी आज महायुतीचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते कॉलेजमध्ये दाखल झाले आहेत. प्रिन्सिपल व्ही एन पाटील यांना या सगळ्याचा जाब आहे तो विचारला जातोय. खरं तर व्ही एन पाटील यांच्याकडून असा कोणताही प्रकार कॉलेजमध्ये घडला नसल्याचा आरोप केला गेला किंवा तसा दावा केला गेला. मात्र जे काही फॉर्म वितरित केले गेलेले होते महाविद्यालयाकडून ते फॉर्मच या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या प्रिन्सिपल यांच्यासमोर दाखवले आणि हे फॉर्म मग तुम्ही का वाटप केलं, हे फॉर्म कशासाठी घेतले गेले असा जाब देखील या ठिकाणी विचारलेला आहे. आणि एकूणच आपण बघतोय सगळ्या प्रकारावरून महायुतीचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला. नक्कीच भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. ही खाजगी संस्था नाही, लोक पॅटर्न इतर लागू नका अशी आमची विनंती आहे.